आप लोगों का यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। पण आता राज्य सरकारने महिलांना रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी परवानगी दिली आहे, पण त्याला केंद्रीय रेल्वे मंत्रालयातून अजूनही परवानगी आली नाहीये। आता याबद्दल केंद्र सरकार काही बोलत नाहीये, पण राज्य सरकारने घेतलेला कोणताही निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही केंद्राची असते, पण असे आता होताना दिसत नाहीये अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सुनावणी झाली, उच्च न्यायालयाने म्हटलं की राज्य सरकारने जर परवानगी दिली तर रेल्वे महिलांना अलाव का करत नाही प्रवेश प्रवासासाठी। असं आहे की रेल्वे मंत्री सांगत होते की राज्य सरकारने निर्णय घेतला नाही त्यामुळे सेवा आम्हाला देता येत नाही। आत्ता मुख्यमंत्र्यांनी महिला प्रवाशांना हे निर्णय घेऊन जाहीर केलेलं आहे की त्यांना परवानगी देण्यात येत आहे। आता रेल्वेची जबाबदारी आहे की नियमित फेऱ्या त्यांनी सुरू केली पाहिजे, गर्दी कमी करण्यासाठी जास्त गाड्या सोडली पाहिजे। आता राज्य सरकारने भूमिका घेतल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करत नसतील ते हे योग्य नाही। आमची मागणी आहे की रेल्वेनी सेंट्रल रेल्वे असतील, वेस्टर्न रेल्वे असतील, हार्बर ट्रेन असतील, सर्व ठिकाणी जास्त फेऱ्या वाढवल्या पाहिजे, महिलांना प्रवासासाठी सुविधा निर्माण केली पाहिजे, गरज पडली तर महिला स्पेशल ट्रेन सुरू केली पाहिजे, आणि जे निर्णय राज्य सरकार घेतो त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाची आहे, त्यांनी तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे। राजकारण झालेलं असं वाटतं आपल्याला? तर केंद्राकडून पियुष गोयल स्वतः सांगत होते की राज्य सरकारची मागणी नाही, आम्ही निर्णय घेतल्यानंतर गाड्या सुरू होत नाही, म्हणजे कुठेतरी त्यांना राजकारण करायचं आहे याच्यातून दिसून येतं। आप लोगों का यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।